नीट परीक्षेचा गोंधळ अलीकडेच उघड झाला होता, मात्र त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या येथील मुलगी भूमिका डांगे परीक्षा त्यांना दिली होती, त्यावेळेस ती 11,000 रॅकवर होती, मात्र नेमकं कुठलीही परीक्षा न देता ती तब्बल 11,00,000 रॅकवर फेकल्या गेलेली आहे. नेमका हा प्रकार कसा घडला या संदर्भात आपण अधिक बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र डांगे आहे. भाऊ, काय सांगाल तुम्ही, हा प्रकार नेमका कसा घडला? माझ्या मुलींनी 4 जूनला जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये जे आहे तिला 640 मार्क होते, आणि नीटमध्ये अनियमितता घडल्यामुळे काही विद्यार्थ्यांचा जे आहे री एक्झाम घेण्यात आली, त्याच्यामध्ये ही सम्मिलित नव्हती, परीक्षा पण दिली नाही. परत त्यांचा रिझल्ट जो 30 जूनला डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये जस तिचा 640 रू 172 वर देण्यात आला. हे आमच्यासोबत अन्याय घडलेला आहे, याचा आम्हाला न्याय मिळेल ही NTSC आमच्यावाली रिक्वेस्ट आहे. सध्या तुमची मुलगी कुठे आहे? सध्या आमची मुलगी घरी आहे आणि ती टोटल डिप्रेशनमध्ये गेलेली आहे, बोलायला पण तयार नाही आहे. आणि हे जे असे प्रकारामुळे आमचा पूरा परिवार जे आहे टेन्शनमध्ये आलेला आहे. ज्यावेळेस 640 गुण पडले तिला आणि त्यानंतर गुण घटले 172 गुण मिळाले, हे सगळं तुम्हाला कधी कळलं? मी जेव्हा शनिवारला मार्कशीट काढायला गेलो, जेव्हा सुप्रीम कोर्टचा मॅटर जे आहे 18 तारखेला डिक्लेअर होणार आहे, मी म्हटलं बा आपल्यावाली काय पोझिशन आहे डबल रिझल्टमध्ये पाहून पाहाव, तर ती पाहायला गेलो तर माझे मार्क जे आहे टोटल कम्प्लीट 172 आलेले मला दिसले. नक्कीच आपण बघतो आहे की ज्या पद्धतीनं पहिल्यांदा परीक्षा दिली नीटची, त्यावेळेस तिला 640 गुण पडलं होतं आणि त्यानंतर ती 11,000 रॅक घेऊन पास झाली होती. हा रिझल्ट बघितला तर त्यावेळेस तिला 172 मार्क पडल्याचं ऑनलाईन दिसलं, म्हणजेच ती तब्बल 11,00,000 रॅकवर फेकल्या गेली. तेव्हापासून ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे, कोणासोबत नीट बोलत नाही. मात्र विद्यार्थ्यांनी डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे सगळी समस्या सुटणं असं न होय, तर त्यांनी समोर आलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत जे काही अन्याय झालेलं आहे त्याला वाचा फोडलं पाहिजे. अशा यामध्ये बरेचसे हुशार विद्यार्थी ते बोललेच नाही, तर नेमकं त्यांना न्याय मिळणार कसा, हा देखील एक खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.